बॅकवर्ड पॉइंट, त्याच्यानंतर एक बघतो कवरच्या दिशेने एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर आहे, ऑफ साईडला बघितलं डीपमध्ये एक लॉंग ऑफ, त्याच्यानंतर एक डीप मिडविकेट आहे, एक लॉंग ऑनच्या दिशेने शतरक्षक आहे. माजीपाडा संघ 12 खेळाडू अद्यापपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. दोन सलामीचे फलंदाज या वेळेला जाताना दिसतात माजीपाडा संघाकडून. समीर, चेतन, समीर आणि चेतन हे दोन फलंदाज जातात. स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज समीर, नॉन स्ट्राईक एंडला चेतन, ही सलामीची जोडी. आज आपण बघितलं अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाकडून चेतन पाटील यांनी अप्रतिम फलंदाजी केली, 33 धावा केल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅच ठरला होता पहिल्या सामन्यामध्ये. सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज या सीझनमध्ये या स्वप्निल स्मृती चषकमध्ये ठरलाय तो म्हणजे कामन बॉयज कामन संघाचा हर्षद म्हात्रे, ज्यांनी कालच्या पहिल्या सामन्यामध्ये 39 धावा केल्या होत्या. वैयक्तिक स्कोअरमध्ये सर्वात जास्त धावा करणारा एक इनिंगमध्ये तो खेळाडू ठरलेला आहे. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. माझ्या जोडीला आपण बघतोय हरीश पंड्या सर आहेतच. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर संदेश. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज स्ट्राईक एंडला फलंदाज समीर. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. फुल टॉस चेंडू खेळून काढला जातोय एक्स्ट्रा कवरच्या दिशेने, शतरक्षक जातोय चेंडू अडवतोय, फेकी करेल त्याच्या अगोदर दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे माजीपाडा संघाची. पहिल्या चेंडूवर दोन धावा येतात हरीश सर. पहिला चेंडू फुलटॉस भेटणं म्हणजे एखादा परीक्षा खंडामध्ये बसल्यानंतर जेव्हा प्रश्नपत्र समोर येते तेव्हा पहिलाच प्रश्न अगदी सोपा असा एखादा विद्यार्थीला भेटावत असा हा चेंडू फलंदाजाला भेटला होता. पुन्हा गोलंदाज संदेश. ओ यावेळेस ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू बघितला. पहिला चेंडू फुलटॉस पडल्यानंतर चांगला बॅकअप केलं गोलंदाज संदेश याने. डॉट होते चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. समीर आणि चेतन हे दोन सलामीचे फलंदाज आहेत. संदेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय समीरसाठी. व पुन्हा एकदा सुरेख डिलेवारी, शपल क्रॉस झाला होता चेंडू बरोबर डिरेक्ट हिट आणि या ठिकाणी धाव चित्रपेने बाद होतो फलंदाज चेतन. बघितलं आपण या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट चेंडू होता मात्र डिरेक्ट हिट केला होता आणि नॉन स्ट्राईक एंडला चेतन हा फलंदाज बाद होतोय डायमंड डकवर. निश्चितच दुर्भाग्य म्हणावं लागेल चेतन याचं. धावा काढण्यासाठी खूप घाईमध्ये होता तो खेळाडू आणि बाद होऊन परततोय चेतन. म्हणजे माजीपाडा एकदम जवळ आहे इथून, घरी जायची घाई कसली, मात्र त्याला धाव काढायची होती आणि स्ट्राईकवर यायचं होतं. फॉलो थ्रूमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल गोलंदाज संदेश याचं आणि संदेशनी पहिला गडी बाद केलाय आपल्या संघासाठी. पुन्हा संदेश यावेळेस मात्र पावलामध्ये थोडीशी चुकी होते. पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्क जातो डेड बॉलचा इशारा पंच अजित म्हात्रे यांचा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल संदेश. पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बघितला हवेत होता चेंडू मात्र थोडासा शॉर्ट पडला कवरच्या शतरक्षापासून. एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज एक धावाने. धावसंख्या पोहोचते ती 3 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर दोन धावाने सुरुवात केली होती त्यानंतर दोन डॉट चेंडू. थोडेसे आपण बघतोय मागे पडतोय माजीपाडा संघ. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा यायला पाहिजे मात्र धावा येताना दिसत नाही. याचं कारण आहे की गोलंदाजी ऑफ स्टंप नाही, ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी होताना दिसते आपल्याला. पुढील चेंडू सुरेख डिलेवारी, यष्टी रक्षक सुद्धा चुकतो फलंदाज चुकल्यानंतर. मतलब स्लिपचा शतरक्षक चेंडू फील्ड करतो त्याच्या अगोदर 22 रुपयेने एक धाव मिळते आणि या एक धावाने धावसंख्या पोहोचते ती
चार या धाव संख्येवर, फोर फॉर द लॉस ऑफ वन विकेट. एक गडीच्या मोबदल्यात चार धावा धावपळकावर कुठलाही मोठा फटका अद्यापही आलेला नाहीये. समीर एक अतिशय चांगला फलंदाज आहे ज्याच्यामधून क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. रिवर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, यावेळेस वरचा एज लागून चेंडू गेला होता. फाईन लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण करतात. पुन्हा एकदा एक धावेने धावसंख्या पोहोचते ती पाच या धावसंख्येवर. षटकाची सुद्धा समाप्ती होते, पहिली षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात म्हणावी लागेल देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची. एक बाद पाच धावा. हरीश, पहिला षटक संपलेला आहे, फक्त पाच धावा झालेल्या आहेत, काय म्हणाल तुम्ही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर? त्यामागचं कारण असं आहे, चेतन ज्या पद्धतीने धावबाद झाला म्हणून जरा सावध पवित्र घेतलंय, कारण चार षटकांचा सामना आहे. अर्थात पॉवर प्लेचा षटक सर्वात महत्त्वाचा असलं, प्रत्येक संघाचा एक नेम असतो 10-15 धावा कुटायचा, परंतु गडी बाद झाल्याने ते थोडं सावध खेळत आहेत. अजून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये त्यांचा कल एक जवळपास 35-40 धावापर्यंत असायला पाहिजे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की खेळपट्टीचा मोजमाप घेत आहेत, चेंडू कसा येतोय, थांबून येतोय का व्यवस्थित येतोय, कुठल्या पद्धतीने त्याला खेळायला पाहिजे, असे भरपूर जे काय अंदाज असतात ते पहिल्या षटकामध्ये येतात. आणि मग नंतर दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये मालजीपाडा जो संघ आहे तो नक्कीच धावा काढायचा प्रयत्न करणार आहे. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर योगाभाऊ कासरवडवली या संघाचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे, कारण पहिल्या षटकामध्ये आपल्याला एकही चौकार बघायला मिळाला नाही आहे आणि एक्स्ट्रा जी धाव आली ती एक बाईच्या रूपाने आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि निर्धाव चेंडूसुद्धा बघायला मिळाला आणि गडीसुद्धा बघायला मिळाला आहे. म्हणजे एक चांगली सुरुवात नक्कीच केली आहे ती कासरवडवली संघाने. आणि कासरवडवली संघाने एक मेसेज पाठवला आहे की कासरवडवली ते पोमण, आम्ही पोमण दर्शनसाठी नाही तर सामना जिंकण्यासाठी आलेले आहोत. खरोखरच निश्चितच. आणि कासरवडवली संघाने सुद्धा या मैदानामध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे मागील काही वर्षामध्ये, तीच सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर कुणाल येतोय. कुणाल सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, यावेळेस बघूया. मात्र समोर फलंदाज आपण बघतो, समीर एक चांगला फलंदाज आहे, मात्र सुरुवातीच्या आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये एवढा कॉन्फिडन्सली फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल गोलंदाज कुणाल. अतिशय चांगला फटका हुक केले चेंडूला, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषा बाहेर, 6 धावांसाठी षटकार. मुंबई आपली आहे आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. जबरदस्त हाफ ट्रॅकर चेंडू, म्हणजे जेव्हा कुठलाही गोलंदाज आपला पहिला चेंडू टाकतो तेव्हा तो सुद्धा थोडा एक द्विधा मनस्थितीत असतो, कुठे टाकू कसा टाकू. आणि एक हाफ ट्रॅकर चेंडू म्हणजे जवळपास खेळपट्टीच्या मधोमध तो चेंडू आला आणि फलंदाज त्याचं हँड आय कोऑर्डिनेशन बघल्यासारखं होतं आणि त्या चेंडूला फेकून दिला मैदानाचा बाहेर 6 धावांसाठी समीरने. अप्रतिम फटका, अतिशय चांगला फटका, धावसंख्या 11 धावा. यावेळेस बघितलं अतिशय चांगला फटका, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय डीप मध्ये, शतरक्षण चांगला केलं जात आहे. एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि एक धावने धावसंख्या पोहोचते ती 12 या धावसंख्येवर, 12 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. निश्चितच ज्या प्रकारचा फटका मारला होता त्याच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल, कारण हे जे मैदान आहे या मैदानामध्ये कमीत कमी चार षटकामध्ये 40 जास्त धावा आल्या तर एक आपण म्हणू शकतो की चांगलं टोटल आलेलं आहे. कुणाल पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर, षटकाराने स्वागत केलं होतं कुणाल याचं फलंदाज समीर याने. यावेळेस आपण बघतोय विशाल स्ट्राईक एंडवर, अतिशय चांगला फटका. पुन्हा एकदा आपण बघतोय लॉंग ऑफच्या दिशेने शतरक्षक डीप मध्ये तैनात, चांगलं शतरक्षण, एकच धाव मिळेल, एक धावापेक्षा जास्त काही नाही. एक धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 या धावसंख्येवर आणि खातं खोलतोय विशाल आपलं स्वतःचं एक या धावेने, 13 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना योगा भाऊ कासरवडवली संघासमोर. राईट आर्म ओव्हर द विकेटनी, ओ चांगला फटका, पुन्हा एकदा चेंडू तो सीमारेषा बाहेर, 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. सारे गावू गावाला मोमन
नावाचा दरारा झाला। स्पर्धा जिंकण्यासाठी असलेला दर्जा, क्षमता आणि दरारा असलेला हा मालजीपाडा संघ दिसतोय आणि खास करून समीर ज्या बाजूने फलंदाजी करतोय ऑनच्या दिशेने, मात्र त्यांनी जे आतापर्यंतचे दोन्ही मोठे फटके मारले ते ऑन साईडला मारलेत, मिडविकेटच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने, आणि त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू दिला जातोय ही एक कमतरता मला वाटते म्हणावी लागेल कुणाल यांची। परंतु पहिल्या षटकामध्ये धावा निघत नव्हत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये बघितलं तर धावांचा आपण पाऊस बघायला मिळतोय। खरोखर चांगले फटके, दोन चांगले फटके, जास्तीत जास्त आपण बघितलं तर पॅड लाईनला गोलंदाजी होताना दिसते आणि स्ट्रॉंग झोन आहे समीर याचा ऑन साइड झोन। कुणाल पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर, पुन्हा चांगला फटका आहे, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय, या आपले शत्ररक्षक तैनात आहे वन बाउन्सने, चांगलं शत्ररक्षण करतो, एकच धाव मिळेल, एकाच धावा समाधान मानतात दोन्ही फलंदाज आणि या एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 20 या धावसंख्येवर, 20 फॉर द लॉस ऑफ वन विकेट। अद्याप ही एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातला, पहिल्या षटकामध्ये फार कमी धावा आल्या होत्या मात्र या षटकामध्ये निश्चितच धावा येताना दिसतात कारण दोन मोठे फटके समीर याच्या बॅटमधून आलेले आहेत। समीर हा एक उत्कृष्ट खेळाडू म्हटला जातोय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा, हा जर खेळाडू टिकला तर निश्चितच संघ टिकू शकतोय। नेक्स्ट बॉल, बॅट टू द बॉलर, सरळ बॅटने अतिशय चांगला फटका आणि हा चेंडू जातो सीमारेषा बाहेर, चार धावांसाठी चौकार। दोन षटकाची समाप्ती आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय मालजीपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा। पहिल्या षटकामध्ये बघितलं सर आपण फक्त 5 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये अतिशय चांगली फटकेबाजी, दोन षटकार एक चौकाराला एकंदरीत 19 धावा या षटकामध्ये आल्या, निश्चितच धावसंख्या आपण म्हणू शकतो दोन षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या। नक्कीच हा एक सावध पवित्र यालाच म्हणतात, आधी चाचपडून खेळावे नंतर स्थिर स्थावर व्हावे आणि तुटून पडावे। ज्या पद्धतीने समीरने स्क्वेअर लेग आणि मिडविकेटला फटके मारलेत, जर तो संध्याकाळपर्यंत आपल्या संघाला सुपर 3 घेऊन आला तर त्याची फलंदाजी खूप महत्त्वाची असणार आहे। पहिलं षटक जर बघितलं तर असं वाटलं एखादा मारवाडी कंपनीचा अकाउंटंट आहे, दुसऱ्या षटकात मात्र येस बँकेचा कॅशियर वाटला कारण पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 19 धावा। अयुब येतोय गोलंदाजी मार्कवर, तिसरा गोलंदाज, प्रत्येक गोलंदाजाला फक्त एकच षटक टाकता येईल यानंतर याच मैदानामध्ये 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी अशा 5 दिवसामध्ये एक मेगा इव्हेंट बहुजन विकास आघाडी पुरस्कृत महेश पाटील अँड कंपनी यांचं आयोजन असेल। आमदार चषक अयुब हो, यावेळेस बघितलं चॉक केलं होतं चेंडूला, चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने, 30 सर्कलच्या आतमध्येच शत्ररक्षण केलं जाते, एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज, धावसंख्या पोहोचते ती 25 या धावसंख्येवर। निश्चितच आपण बघितलं सर नुसतं मोठी फटकेबाजी करत नाही तर ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला सन्मानपूर्वक सुद्धा खेळताना दिसतो आपल्याला फलंदाज समीर। क्षेत्रक्षण पाहिलं आपण डीप मध्ये, यावेळेस जास्त क्षेत्रक्षण दिसतात, फक्त 3 क्षेत्रक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत। अयुब यावेळेस चांगला फटका, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता संदेश, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतो, एकच धाव मिळते आणि एक धावाने धावसंख्या पोहोचते ती 26 या धावसंख्येवर, 26 फॉर द लॉस ऑफ वन विकेट। निश्चितच 45 ते 40 वर धावा यायला पाहिजे तर एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय कारण समोरच्या संघामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी लाईन आहे। हो पुन्हा एकदा बघितलं थोडासा सफल झाला होता यॉर्कर डिलिव्हरी, बॅकलिपला खाली घेऊन खेळलं होतं दुसरी धावायचा प्रयत्न, मात्र फेकी थोडीशी उंच झाली होती त्यामुळे यशस्वीरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि दोन धावेने धावसंख्या पोहोचते ती 28 या धावसंख्येवर, 28 फॉर द लॉस ऑफ वन विकेट। पहिल्या षटकानंतर आपल्याला वाटले की सुरुवात थोडीशी संत झालेली आहे, त्यानंतर मात्र गेअर चेंज केलेले आहेत देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचे फलंदाज आणि अतिशय चांगली फलंदाजी होते। अयुब पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म विकेटने रिवर्सचा फटका, हवेत चेंडू आहे बघूया,
चेंडू जातोय बॅक ऑफ द पॉइंटच्या दिशेने, शत्ररक्षक त्या ठिकाणी चुकतोय आणि चेंडू सीमारेषा बाहेर घेऊन जातोय. चार धावांसाठी चौकार. पुन्हा आपण बघितला स्विचिटचा फटका पाहायला मिळाला. याच्या अगोदर सुद्धा प्रयत्न जरूर केला होता स्विचिट शॉट खेळण्याचा समीर याने, मात्र अयशस्वी ठरला होता. यावेळेस यशस्वी ठरला, मिस फिल्डिंग सुद्धा झाली. 32 धावा धावफलकावर, दोन चेंडू आणखीन शिल्लक असतील या षटकातले. समीर खेळतोय 12 चेंडूमध्ये 25 या धावसंख्येवर. अतिशय चांगली फलंदाजी समीर याची. इंडिव्हिज्युअल स्कोअरमध्ये सर्वात हाय टोटलला हर्षद म्हात्रे आहे, कॉमन बॉयज कॉमन संघाचे, ज्याने कालच्या दिवसामध्ये एका इनिंगमध्ये 39 धावा कुठलेल्या आहेत या मैदानामध्ये या स्वप्नील स्मृती चषक 2020 मध्ये. अयुब पुन्हा गोलंदाजी मार्कवर समीरसाठी. यावेळेस बघितलं आपण ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित चेंडू बॅटवर घेऊ शकला नव्हता. निश्चितच लेग बायच्या रूपेने एक धाव मिळते, एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 33 या धावसंख्येवर. 33 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातला. शत्रशन पाहिलं आपण तर निश्चितच ऑफ साईडला 4, ऑन साईडला 5 अशी विव्रचना शत्ररक्षकाची. सूर्य डिलेवरी थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, व्यवस्थित चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता फलंदाज विशाल. चुकतोय, षटकाची समाप्ती होते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 11 सरसरीनी वाटचाल करताना दिसतोय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ. 33 धावा, एक शेवटचं षटक शिल्लक आहे. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतील. पुढील जो सामना असेल जय महाराष्ट्र भाताने वर्सेस जॉली स्पोर्ट्स कामतगर या दोन संघादरम्यान असणार आहे. दोन्ही संघाचा कॅप्टन रेडी राहायचं. हे षटक संपल्यानंतर टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाचा कॅप्टन आणि जय महाराष्ट्र भाताणी संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचं आहे. पुढील सामना आजच्या दिवसातला हा तिसरा सामना या दोन संघादरम्यान असेल. समोर आपण बघतोय श्रद्धांजली बॅनर लावला जातोय स्वर्गीय स्वप्निल स्मृती चषक मध्ये. आपण बघतोय स्वप्निल भगत यांचा बॅनर आहे श्रद्धांजलीचा. त्या बॅनरवर डायरेक्ट हिट होतोय षटकार मारल्यानंतर. तर समाज कल्याणचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवलीकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल बॅनरला डिरेक्ट हिट केलं तर. आमचे समालोचक मित्र संदीप मोरे यांच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेसाठी. पोमन बॉयज पोमन यांना शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज मारुती. समोरच्या एंडकडून म्हणजेच गावदेवी एंडकडून, दोन्ही एंडकडून मारा होते. एक खास वैशिष्ट्य या मैदानाचं. पहिला चेंडू मारुती याचा. चांगला फटका स्लॉग स्विपच्या अंदाजामध्ये खेळला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. शत्ररक्षक डीप मध्ये चांगलं शत्ररक्षण करतोय. एक धाव मिळाली, दुसरी धावाचा प्रयत्न या ठिकाणी काय होते बघूया. कॉम्प्रोमाइज केलं जाईल मात्र निश्चितच दोन धावा सुद्धा पूर्ण होतात या ठिकाणी. फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता मात्र दोन धावा होतात. दोन धावांनी धावसंख्या पोहोचते ती 35 या धावसंख्येवर. शेवटचं षटक आहे सर आणि शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक समीर कडे कशी राहील याच्याकडे लक्ष दिलं जाते देवेश स्पोर्ट्स माजीपाडा संघाकडून. कारण हा एक ट्रम्पकाट फलंदाज म्हटला जातोय मालजीपाडा संघाचा. ओ यॉर्कर डिलेवारी, अतिशय सुरेख डिलेवारी. पुन्हा एकदा एक धाव मिळते, शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय. दुसऱ्या धावाचा पुन्हा एकदा प्रयत्न आहे आणि या दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. पहिल्या दोन चेंडूवर 4 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. निश्चितच गोलंदाजी आपण जर बघितली तर निश्चितच खोलवर टप्प्याची गोलंदाजी होताना दिसते गोलंदाज मारुती याच्या माध्यमातून. स्लॉग ओव्हर आहे,
जे महाराष्ट्र भाताने संघाचा कॅप्टन आणि जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा कॅप्टन आपण रेडी राहायचे टॉस साठी. हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. धावसंख्या पोहोचली होती 37 या धावसंख्येवर, 37 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. ही पार्टनरशिप अतिशय चांगली होताना दिसते दोन फलंदाजांमध्ये. फक्त दोन या धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला होता, त्यानंतर 35 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते विशाल आणि समीर या दोन फलंदाजांमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटनी अतिशय चांगला फटका लॉंगांच्या दिशेने. आयुब त्या ठिकाणी येतोय, सुरेख झेलटीपला जातोय आणि फलंदाज समीर हा झेलची रूपेने बाद. बघितलं प्रतिम जेल, एक सोपा जेल झाला होता अयुब याच्यासाठी. हेमंत, सर्वात महत्वाचं म्हणजे समीर हा ऑन साईडचा मेन प्लेअर आहे. स्क्वेअर लेगला त्याने एवढे फटके मारले, जर संध्याकाळपर्यंत उभा राहिला तर जर मला एखादं बिल्डिंग बांधायचं झालं तर त्या बिल्डिंगचं नाव समीर टावर मी ठेवणार, एवढे फटके त्याने स्क्वेअर लेगला मारले. परंतु त्याला स्ट्रॉंग झोनमध्ये चेंडू नाही मिळाला आणि त्याला स्ट्रेट फटका मारण्यासाठी त्यांनी भाग पाडलं आणि तिथे कुठेतरी स्ट्रेट सिक्स मारणं सोपं नाही आहे आणि अयुबनी टिपलेला तो एक चांगला झेल आणि कमबॅक केला आहे. पुन्हा एकदा मारुती यावेळेस बघितलं एच लागून चेंडू तो फाईन लेगच्या दिशेने. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, 30 सर्कलच्या आतमध्येच एकच धाव मिळेल. एक धावाने धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या पोहोचते ती 38 या धावसंख्येवर. अद्याप आपण बघितलं तर फक्त दोन चेंडू शिल्लक आहेत, 38 धावा धावपळकर आहेत. काय म्हणाल तुम्ही सर, या मैदानामध्ये किती धावा आणखी या दोन चेंडूमध्ये यायला पाहिजे? नक्कीच मोठे फटके मारायला पाहिजे, परंतु जो फलंदाज आतमध्ये गेलाय त्याला अजून जम बसण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ नाही आहे. परंतु त्याचा टी शर्टचा नंबर आहे 45 आणि 45 नंबर पूर्ण जगाला माहीत आहे कोणाचा आहे. तर त्याच्यासारखं जर त्यांनी खेळलं 45 नंबर सारखं, म्हणजेच रोहित शर्मा सारखं, तर दोन षटकार येऊ शकतात. फुल टॉस डिलिव्हरी व्यवस्थित बॅटवर घेऊ शकला नाही चेंडू. बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण, दुसरी धावचा सुद्धा प्रयत्न आहे. बघूया काय होते या ठिकाणी. आणि निश्चित स्ट्राईक दीपू याच्याकडे दिली जाते आणि धावची रूपेने फलंदाज बाद होतोय विशाल. शेवटचं एक चेंडू शिल्लक, धावसंख्या झालेली आहे ते 39 धावा. सणी जातोय नवीन फलंदाज, मात्र नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो दीपू. एक मोठे फटके मारण्यासाठी माहिर खेळाडू, त्यासाठी त्याला स्ट्राईक दिली जाते. आणि बघूया शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटकार जर लागला तर एक धावसंख्येचा जो आकार आहे तो एक चांगल्या पद्धतीने एक चांगला आकार घेऊ शकतोय. शेवटचा चेंडू क्लिंग बोल्ट, अप्रतिम डिलिव्हरी, त्रिपलाजी चिरुपेने फलंदाज दीपू हा बाद होतोय. 39 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 40 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी योगा भाऊ कासारवडवली संघासमोर. टॉससाठी दोन्ही संघाचा कॅप्टन
जे महाराष्ट्र भाताने संघाचा कॅप्टन आणि जॉली स्पोर्ट्स कामतगड संघाचा कॅप्टन. लगेच आपण यायचं आहे. मी विनंती करतोय सचिन भोसकर यांना, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सचिन भोसकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. आजच्या दिवसातला हा तिसरा सामन्याचा टॉस केला जातोय. जे महाराष्ट्र भाताने संघाचा कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वेलकम अक्षय जोगळेकर, वेलकम विशाल भोईर, वेलकम सचिन. एका बाजूने आपण बघू शकता स्वर्गीय स्वप्निल स्मृती चषक आणि दुसऱ्या बाजूने बघू शकता पोमन बॉईज. दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे. हा शिक्का देतो मी सचिन भोसकर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला ना. पोमन बॉईज आणि स्वप्निल स्मृती आली म्हणजे टॉस जिंकलेला आहे तो जॉली स्पोर्ट कामतगड संघाने. अक्षय आपण टॉस जिंकलेला आहे, चार षटकाचा सामना, तुमचा निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही जो घेतलेला आहे याची मागची काय स्ट्रॅटेजी, काय गेम प्लॅनिंग आहे? आम्ही पहिले फिल्डिंग करू आणि समोरच्या टीमला कमी रन मध्ये रोखू. आज आपण बघतोय तुमचा कम्प्लीट संघ असणार आहे हो. आणि हे जे आपण आयोजन बघतोय पोमन बॉईज पोमन संघाचं स्वप्निल स्मृती चषकचं आयोजन, हे आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन तर दरवर्षी चांगलंच असते आणि यावर्षी पण चांगलंच. प्रत्येक वर्षामध्ये चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये तुम्ही केलेली आहे, या वर्षामध्ये काय तुमची कामगिरी असणार आहे या स्पर्धेमध्ये? गेल्या वर्षी थोडा कमी पडलेलो, आता पूर्ण करू. यस कॉंग्रॅच्युलेशन. टॉस तुम्ही हारलेले आहे, तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय स्वीकारलं असतं? नक्कीच नक्कीच पहिला सजेशन केलं असतं आम्ही. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे, टार्गेट द्यायचं समोरच्या संघाला. किती धावांचं टार्गेट तुम्हाला वाटतं या मैदानामध्ये एक सेट टार्गेट असू शकतं? जास्तीत जास्त 55 ते 60 धावांचं टार्गेट असणार आहे. कुठले फलंदाज तुमच्या संघामध्ये जे जास्तीत जास्त फलंदाजी चांगली फलंदाजी करू शकतील? रुपेश पागी आहे, विशाल भोईर आहे, स्वप्निल आहे, अमोल आहे, 4 ते 5 फलंदाज चांगले आहेत. आपण बघतोय जॉली स्पोर्ट कामतगड संघ भिवंडी परिसर, या संघात तुमचा सामना झाला होता? नाही पहिल्यांदाच आम्ही या सामन्यामध्ये खेळतोय. हे आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? खूप सुंदर. थँक्यू अन बेस्ट ऑफ लक बोथ द टीम, बेस्ट ऑफ लक अक्षय. हे होते दोन्ही संघाचे कॅप्टन, टॉस जिंकलेले तो जॉली स्पोर्ट कामतगड संघाने प्रथम त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी असेल भाताने संघाचे. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत द व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील. मित्रांनो आपण बघत आहात पोमन बॉईज पोमन आयोजित स्वप्निल स्मृती चषक 2020 ही स्पर्धा. कैलासवासी राजेश म्हात्रे, कैलासवासी संदीप बंटी भोसकर, कैलासवासी गीतेश भगत आणि स्वप्निल भगत यांच्या स्मृती प्रत्यर्थ खेळली जाते. काल या स्पर्धेला सुरुवात झाली, आज दुसरा दिवस आणि उद्या शेवटचा आणि तिसरा दिवस असणार आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 50,000 रुपये व भव्य दिव्य चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 आणि चषक, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 आणि चषक. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि शिस्तप्रिय संघांना सुद्धा आपण पारितोषिक देणार आहोत आणि प्रत्येक सामना अखेरीस आपण सामनावीरचं पारितोषिकसुद्धा या स्पर्धेमध्ये देत आहोत. तर 40 धावांची गरज आहे. देवेश मालजीपाडा या संघाने प्रथम फलंदाजी केली होती, नाणेफेक जिंकली होती तो योगाभाऊ कासरवडवली संघाने आणि आता कासरवडवली संघ फलंदाजी करतोय आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो देवेश मालजीपाडा संघ. गोलंदाज आहे सनी आणि फलंदाज आहे प्रसाद आणि दुसऱ्या बाजूला आहे अय्युब. उजव्या हाताने राऊंड द विकेट हा चेंडू, खूप चांगला लेग कटर, बाहेर निघाला होता चेंडू. लेग कटर हा चेंडू काय असतो? लेग कटर ऍक्च्युली लेदर बॉल क्रिकेटचा हा टर्म आहे आणि जेव्हा लेग स्पिन गोलंदाज बॉलिंग करतो तेव्हा त्याला लेग स्पिन म्हणतात आणि तो चेंडू जेव्हा मध्यम गतीचा गोलंदाज जेव्हा करतो तेव्हा तो लेग कटर होऊन जातो, कारण चेंडू कट होतो सीममुळे आणि तिथून हा शब्द आलेला आहे. निर्धाव जातोय पहिला चेंडू. गोलंदाज आहे सनी, या नावाने भुरळ घातली पूर्ण जगाला. 70 दशकात सनी म्हटलं की सनी गावस्कर, 80 दशकात सनी म्हटलं की सनी देवल. आता जा फुल टॉस चेंडू आणि बेसबॉल हिट
क्रिकेट नव्हे तर बेसबॉल खेळतोय की काय असा हा चेंडूला फेकून दिला मैदानाचा बाहेर. सहा धावांसाठी कडक फटका. जबरदस्त फटका. आज पहिला शनिवार आहे वर्षातला आणि बँका उघड्या आहेत. ब्लँक बॅरर चेक दिला होता बँक ऑफ मालजीपाडाचा आणि त्या चेकवर स्वाक्षरी करत सहा धावा लुटल्या आहेत ते कासरवडवली चा फलंदाज प्रसाद यांनी आणि धावसंख्या पुढे सरकते आता आणि पोचते ती सहा धावांवरती. पहिला मोठा फटका कडक शॉट. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि धावा लुटायचा प्रयत्न असणार आहे. पहिल्या दोन षटकामध्ये 24 धावा आपण बघितल्या होत्या आणि तदनंतर फक्त 15 धावा आल्या आहेत. बघायचे आहेत दुसऱ्या डावामध्ये कुठल्या पद्धतीने डावपेच आखले जात आहेत. सनी यांचा पुढील चेंडू अतिशय चांगली उंची बाउन्सर चेंडू होता आणि नक्कीच चांगला रिलीज यष्ट्यांच्या जवळ येऊन मारा केला होता. क्रिसचा चांगला वापर काही गोलंदाज करत असतात, मग तो रबर बॉल असो, लेदर बॉल असो किंवा टेनिस बॉल असो, चेंडूला पिच अप करणं हे खूप महत्वाचं असते. गुड लेंथ झोन म्हणा, फुल लेंथ झोन म्हणा. सनी सज्ज होतोय परत एकदा आमच्या समालोचन कक्षाकडून आमच्यापासून लांब जातोय. फुलर लेंथचा चेंडू मात्र यष्ट्यांच्या बाहेर होता आणि धाव काय मिळणार नाहीये. सनी हा सुद्धा धडा शिकतोय त्या षटकारानंतर. खूप महत्वाचं असते जेव्हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सरसावत असतो, जेव्हा तो परत आपला बॉलिंग मार्कवर जात असतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये एक विचारांचं द्वंद्व सुरू असते की मागचा चेंडू मी कसा टाकला होता, मला कुठे टाकायला पाहिजे होता, माझ्या संघनायकाने मला काय सांगितलंय, अशा भरपूर गोष्टी मनामध्ये सुरू असतात. आणि एकच षटकार आलाय, बाकी तीन निर्धाव चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये. सनी आताचा ओव्हरपिच चेंडू आणि त्या चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. चाबुक शॉट आणि हा गगनभेदी षटकार. मात्र प्रसादचा स्ट्रोक सिलेक्शन म्हणावं लागेल. जेव्हा चेंडू स्वैर असला त्यावेळेला त्यावेळेला त्याने चेंडूला बाहेर फेकलाय. जसा समीर ऑन साईडला नेत्रदीपक फलंदाजी करत होता तसाच प्रसाद हा ऑन साईडचा बादशाह वाटतोय आणि त्याने दाखवून दिलंय की क्रिकेटमध्ये काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. अशी फलंदाजी सद्य परिस्थितीमध्ये करतोय तो कासरवडवलीचा योगाभाऊ यांचा संघ. 12 धावा झालेत, 28 गरज, प्रथम षटक. आता त्या चेंडूला टॅप करून खेळायचा प्रयत्न, स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 13. आता उर्वरित षटक आहे 3 आणि धावा हवेत 27. सरासरी 9 धावांची ठेवावी लागणार आहे. 18 चेंडूमध्ये 27 धावा काढत असताना परत एकदा सर्व मित्रांचं हार्दिक स्वागत आहे पोमन बॉईज पोमनतर्फे आयोजित या पोमन बॉईज मैदानामध्ये. पोमन आणि कामण नक्कीच माझ्या आयुष्यातील दोन असे यादगार असे स्पर्धा राहतील. आयशा कप 9 वर्षापूर्वी आणि 9 वर्षानंतर आज पोमनला आलो आणि येताना जेव्हा कामणचं ते मैदान मला दिसलं त्यावेळेला जुन्या आठवणीनं उजाळा मिळाला. मात्र नवीन षटकाची सुरुवात होते. 50,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक. एक षटक 13 धावा धावसंख्या झाली. आता 18 चेंडू आणि 27 धावांची गरज. 18 balls 27 टू विन. जयेश आता द्वितीय षटक टाकतोय. सध्या बॉलिंग एंडला पंच म्हणून उभे आहेत ते विरल नायर आणि स्ट्रायकर एंडला पंच म्हणून उभे आहेत ते अजित म्हात्रे. स्कोरिंगची जबाबदारी सांभाळत भूमित. टीसीपी लाईव्ह द सिनेमॅटिक पिक्चर महेंद्र भगत आणि
त्यांचा चमू ही पूर्ण स्पर्धा यूट्यूबवर आपल्याला थेट प्रसारण बघायला मिळते. प्रक्षेपण खूप छान आहे, चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. असंच बघत राहा, तुमचा प्रेम देत राहा. प्रसाद सज्ज होत आहे. प्रसाद अतिशय चांगली फलंदाजी केली आतापर्यंत, 13 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर तो खेळतोय. आणि नवीन षटकातील पहिला चेंडू आवाक्याचा खूप बाहेर असल्या कारणाने पंच विरल नायर त्या चेंडूला वाईड घोषित करतायत. धावसंख्या झाली 14-26 ची गरज पुढील फेरी गाठण्यासाठी. आजचा पहिला सामनामध्ये 8 धावांनी विजयश्री नोंदवली आहे, ती म्हणजे अजिंक्य जुचंद्र या संघाने. ज्यावेळेला त्यांनी पराभूत केलं ब्रह्मांड बॉईज या संघाला, 56 धावांचं लक्ष होतं, त्याचा पाठलाग करत असताना 47 धावा ते काढू शकले होते. आताचा मिस टाईम केलेला चेंडू दीपू चेंडूच्या खाली येतोय आणि प्रसाद यांची खेळी संपुष्टात येते आणि पहिला गडी बाद होतोय. षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय जवळजवळ एक धाव जरूर आलेली, मात्र हा एक फलंदाज बाद होतो, महत्वाचा फलंदाज. ज्या फलंदाजी सुद्धा आपण बघितले मागच्या षटकामध्ये दोन मोठे फटके ऑनसाईडच्या दिशेने मारले होते, तोच फलंदाज प्रसाद बाद होतोय. यावेळेस व्यवस्थित चेंडू बॅटवर घेऊ शकलो नव्हता, मोठी वरची एज लागली होती आणि झेलची रूपेने हा फलंदाज बाद होतोय. एक बाद धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. नवीन फलंदाज उतरतोय तो कुणाल आणि प्रथमच आता स्ट्राईकवर येतोय तो अयुब. अयुब हा एक नावाजलेला उंचापुरा खेळाडू आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि फलंदाजीमध्ये त्याला पदोन्नती देण्यात आलेली आहे. आघाडीचा फलंदाज म्हणून आला होता प्रसाद सोबत आणि आपला उंचीचा तो कसा वापर करतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आपण बघत आहात पोमण बॉईज पोमणतर्फे आयोजित स्वप्निल स्मृती चषक 2020. पुढील चेंडू आणि त्या चेंडूला हुक करायचा प्रयत्न, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय विशाल संगनायक आणि अयुबची गळी संपुष्टात येते. लागोपाठ दोन गडी बाद होत आहेत. बघितलं आपण थोडासा हॅपट्रॅक चेंडू जरूर होता आणि हुक करण्याचा प्रयत्न व्यवस्थित चेंडू बॅटवर आला नव्हता, मात्र अप्रतिम झेल कॅप्टन विशाल यांनी घेतला. आणि मला कुठेतरी वाटते असं की अयुबची विकेट मिळाल्यानंतर थोडासा आत्मविश्वास वाढलेला आहे देवेश पोर्ट मालजीपाडा संघाचा. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिलाय तो गोलंदाज जयेश. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अयुबने आपली विकेट देऊन टाकली असं मला वाटते, कारण पहिला चेंडू तो खेळत होता आणि पहिलाच चेंडूवर मोठा फटका मारायचा त्याचा प्रयत्न होता आणि पुल करत असताना चेंडू हवेमध्ये राहिला आणि संघनायक विशाल जो धावत आला होता जवळपास 10-12 पावलांचा रनअप त्याचा आणि एक चांगला झेल. म्हणजे आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर एक स्लिप लावण्यात आलेली आहे, बघायचं जयेशची हॅट्रिक पूर्ण होते की नाही. हॅट्रिक वाचवण्याची जबाबदारी आहे तो फलंदाज कुणालवर. दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता मधल्या फळीतल्या फलंदाजांवर दडपण काहीसं. अतिशय चांगला मुवमेंट आणि दीपू चेंडू हॅट्रिक हुकलेली आहे. दीपूचं जास्त लक्ष आपल्या बोटा हलवण्यात मध्ये गेलं आणि त्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. संधी आली होती या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण करण्याची, आउटसाइड एज लागली होती, एक सहज सोपा झेल होता, मात्र झेल सोडतोय दीपू आणि हॅट्रिकची संधी चुकते गोलंदाज जयेशची. हॅट्रिक जर झाली असती तर ही या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक असती, कारण कालपासून आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजी हॅट्रिक केलेली नाहीये. आताचा पुलचा फटका आणि चार चेंडूमध्ये तीन गडी बाद करतोय जयेश. बाद होऊन परततोय कुणाल. डोंगर जायला
ऋतिक यांनी झेल घेतलाय. जर हॅट्रिक झाली असती तर ही डबल हॅट्रिक झाली असती. मित्रांनो, डबल हॅट्रिक म्हणजे काय? डबल हॅट्रिक म्हणजे सहा चेंडूमध्ये सहा विकेट नव्हे, चार चेंडूमध्ये जेव्हा गोलंदाज चार गडी बाद करतो तेव्हा त्याला डबल हॅट्रिक क्रिकेटमध्ये म्हटलं जाते. आणि ती डबल हॅट्रिक करणारा तो गोलंदाज ठरू शकला असता, मात्र नवीन फलंदाज आहे सुशांत. जयेशने एकामागे एक तीन हादरे दिलेत या षटकामध्ये आणि तो ड्रीम टप्पा टाकतोय, फलंदाजांना संभ्रमात आणतोय आणि धावा काढून देत नाहीये. हे साध्य एका दिवसात होत नाही. कसून सराव, स्वयंशिस्त आणि क्रिकेटवरचा विलक्षण प्रेम, या तीन गोष्टी असतात जेव्हा खेळाडू यशस्वी होतो. अजून एक चांगला चेंडू जयेश याला मानलं पाहिजे, कारण ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला तो व्यवस्थित पाहतोय. फलंदाज कुठे उभा आहे, त्याची जमा बाजू काय आहे, मी त्याला कुठे चेंडू टाकायला पाहिजे, माझे क्षेत्ररक्षक कुठे आहे. जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपल्या गोलंदाजीमध्ये करणारा चांगला टप्पा ठेवतोय या ओव्हरमध्ये. बॅटनी एकही धाव निघालेले नाहीये. आता मात्र अजूनही धाव मिळणार नाहीये. तर वाईडची एकच धाव आली आणि बॅटनी एकही धाव न देता ही एक मेडन ओव्हरच म्हणावी लागेल. आणि ज्या पद्धतीने त्याने तीन गडी बाद केले, जर हा सामना मालजीपाडा संघाने जिंकला तर हा टेनेक्सचा चेंडू तो घरी घेऊन जाईल आणि आपला कपाटामध्ये तो ठेवेल असं मला वाटतं. हे म्हणजे खरोखरच अतिशय जबरदस्त गोलंदाजी. आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 13 धावा गेल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केलं गोलंदाज जयेश याने. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण बघितली, परफेक्ट टप्पा ठेवला होता. जवळजवळ तीन महत्वाचे फलंदाजांना बाद केलं, जवळजवळ चौथा गोला फलंदाज सुद्धा बाद होऊ शकला. मात्र दीपू याची थोडीशी चुकी झाली, नंतर निश्चितच डबल हॅट्रिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली असती आजच्या दिवसामध्ये. निश्चितच चांगला कमबॅक केलेला. आता मात्र आपण म्हणू शकतो थोडस प्रेशर येऊ शकतो यावेळेस फलंदाजी करणारा संघ योगा भाऊ कासरवडवली संघावर. जबरदस्त गोलंदाजी जयेश यांचा मार्फत मानलं पाहिजे. आणि आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी धावा हवेत ते 26. एक गोष्ट मात्र नक्की आहे हेमंतजी पाटील, 2019 आणि 2020 यातल्या दोन आठवणी माझ्या लक्षात नेहमी राहील. 2019 बाहुबलीचा कटप्पा आणि 2020 टेनिस चेंडूचा टप्पा तो जयेशचा, हे कधी विसरता येणार नाही. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी टाकली, पहिल्या षटकामध्ये 13 धावा गेल्या होत्या आणि कम खर्चा फुल चर्चा अशी गोलंदाजी जयेशची आज राहिलेली आहे. तर आता विशाल स्वयं चेंडू हातात घेतोय, संघाचा संघनायक आहे. 12 चेंडू 26 धावा आणि खेळपट्टीवर सज्ज होतोय तो फलंदाज सुशांत. सामोरे जातोय तो विशाल याना. 12 चेंडू 26 धावा, क्षेत्ररक्षण पसरवण्यात आलेलं आहे. एक डीप थर्ड मॅन, एक वाईडिश पॉइंट, एक वाईडिश एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. दुसरी एक महत्वाची गोष्ट हे म्हणजे तुम्ही बघितली असाल की हॅट्रिक जेव्हा हुकली तेव्हा जयेशने जास्त काय असा म्हणजे राग व्यक्त नाही केला. आताचा हा देखणा कव्हर ड्राईव्हचा फटका, एक धाव मिळते, 11 चेंडू 25 धावांची गरज. सर्वात महत्वाचं तेच असते डोक्यावर बर्फ ठेवून, म्हणजे दीपूने जरी झेल सोडला नो प्रॉब्लेम, मी पुढील चेंडू असा टाकणार की मी परत एकदा गडीसाठी प्रयत्न करणार, ते खूप महत्वाचं असते. आणि जयेशने दाखवून दिलंय की तो किती इमानदार खेळाडू आहे मालजीपाडा संघासाठी. तर विशाल सज्ज होतोय गोलंदाजीसाठी, परत एकदा मला वाटतंय आपला रनअप तो घेतोय आणि पंचांशी बोलतोय. 11 चेंडू 25 धावा, सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हरच्या माध्यमाने निकाल लागेल. 11 चेंडू 25 धावा. हा चेंडू प्लेएबल होता पंच यांचा प्रमाणे. 10 चेंडू 25 धावा. चेंडू पर्यंत जायला पाहिजे होतं, शॉर्ट ऑफर केला नाहीये. तहान लागली असेल तर विहीरकडे जावं लागेल, विहीर तहानल्याकडे येणार नाही. यस, खरोखर अतिशय चांगला टप्पा. अगोदर विचारलं
गोलंदाजाने की कुठल्या पद्धतीने चेंडू आता ऑफच्या बाहेर विथ टाइट ड्राइव्ह केलाय वाइडेश मिडविकेटच्या दिशेने. एक धाव दुसरी धाव मात्र घेणार नाहीयेत. 9 चेंडू 24 धावा समीकरण आहे. आता धावसंख्या झाली 16, 9 चेंडू 24 धावा, 15 चा फरक आहे. दोन मोठे फटके मारावेच लागणार. 9 चेंडू 24 धावा. अतिशय जबरदस्त गोलंदाजी, निश्चितच चांगलं कमबॅक जयेश याने केल्यानंतर. विशाल जो कॅप्टन आहे तो सुद्धा चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी होते विशाल याच्याकडून सुद्धा. आता मात्र वाईट दिला जाईल. 9 चेंडू 23 धावा. युट्यूब वर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण टीसीपी लाईव्ह यांच्या माध्यमातून. द सिनेमॅटिक पिक्चर हे त्याचं पूर्ण नाव आहे. टी म्हणजे द, सी म्हणजे सिनेमॅटिक आणि पी म्हणजे पिक्चर. द सिनेमॅटिक पिक्चर महेंद्र भगत आणि त्यांची टीम अहोरात्र मेहनत घेत आहे या परिसरामध्ये. लेग ब्रेक चेंडू आणि खराब चेंडू होता, त्या चेंडूला फेकून दिलाय. लांब लचक मारलेला हा षटकार. सुरुवातीचे चेंडू थोडेसे सरळ टाकले होते, यावेळेस थोडस परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. लेग ब्रेक चेंडू टाकला, मात्र लेग ब्रेक चेंडूवर एक अप्रतिम एक मोठा फटका सुशांत मुकादम याच्या बॅट मध्ये होतो. 6 धावांसाठी षटकार आणि धावसंख्या पोहोचते ती 23 या धावसंख्येवर. म्हणजे एवढा स्लो चेंडू होता आणि त्याची हाईट आहे ती फलंदाजाच्या छाती जवळपास होती. म्हणजे एखाद्या वेळी चांगला सुशांत सारखा फलंदाज आपल्या डोळ्यांवर रुमाल बांधून सुद्धा तो षटकार मारू शकला असता असं चित्र निर्माण झालं होतं. धावसंख्या झाली 23, आता धावा हवेत ते 17 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8. 8 चेंडू 17 धावा. सुशांत यांनी शांत करून टाकलंय मालजीपाडा संघाला त्या षटकाराने. परत एकदा शॉर्ट अंपुल क्लोज टू द बॉडी ज्याला म्हणतो त्या पद्धतीचा हा फटका होता. दुसरी धाव घेण्यासाठी सरसावलाय दीपूकडे चेंडूला, दीपूचा थ्रो आणि आता कुठेतरी धावबाद होतोय तो योगेश. मात्र एक धाव नक्की पूर्ण केली चोवीस धावा. नवीन फलंदाज उतरतोय तो हर्षद. अनाडी फिल्मचं गाणं होतं, व्यंकटेश जो फिल्म स्टार आहे तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार, त्याला व्हिक्टरी व्यंकटेश म्हणतात आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये. कारण त्याची आजपर्यंत एकही पिक्चर फ्लॉप झालेली नाहीये, त्याने केलेल्या सर्व पिक्चर सुपरहिट आहेत. व्हिक्टरी व्यंकटेश. आताचा बुंदा मारायचा प्रयत्न होता, मात्र अपील केली जाते, अपील फेटाळून लावतोय तो अजित म्हात्रे आणि लेग बाय. एक धाव आणि धावसंख्या पोहोचते आता 25 वर. गडी बाद झालेत 4 आणि आता शेवटच्या 6 चेंडू मध्ये धावा हवेत ते 15. एक परफेक्ट आयपीएल सारखं इक्वेशन हेमंत, आणि काय म्हणाल तुम्ही? खरंच शेवटचं षटक शिल्लक आणि शेवटच्या षटकामध्ये 15 धावांची आवश्यकता. मागील दोन षटकं अतिशय चांगली पडले, खास करून जयेशचं षटक, आणि आता 15 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या 6 चेंडूमध्ये. पहिले दोन चेंडू अतिशय महत्त्वाचे असतील. दोन चेंडूमध्ये जर एखादा जर मोठा फटका लागला तर प्रेशरमध्ये येऊ शकतो गोलंदाज आणि कॉन्फिडन्स लेवल आत्मविश्वास वाढू शकतो फलंदाजाचा. अजून एक कॉमन सेन्स असं मला सांगते की 6 मध्ये 15 करत असताना शेवटच्या चेंडूपर्यंत कासरवडवली जाऊ इच्छित नाही, शक्यतो 5व्या चेंडूवरच संपायचं. कारण शेवटच्या चेंडूवरचा जो प्रेशर असतो, एक बॉल एक धाव, एक बॉल दोन धाव, एक बॉल 4, एक बॉल 6, हे वेगवेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन असतात इक्वेशनचे. मात्र भरपूर वेळा आपण बघतो एक बॉल 6 होऊन जातात, परंतु एक बॉल एक, एक बॉल दोन भरपूर वेळा होत नाही. सर्वात कठीण इक्वेशन जर मला कोणी विचारलं तर एक बॉल एक किंवा एक बॉल दोन,
कारण हे एक असं इक्वेशन आहे जिथे सामना कुठे झुकू शकतो. म्हणून कुठेतरी असं वाटतं की सुशांत जो आता चांगली फलंदाजी करतोय तो मॅच फिनिश करण्यासाठी आणि पराभव टाळण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करणार आहे. 6 चेंडू 15 धावा नवीन षटक घेऊन येतोय तो विनोद आणि विनोद यांना सामोरा जातोय तो फलंदाज सुशांत मुकादम. चांगला गोलंदाज विनोद निश्चितच लेफ्ट हॅन्ड गोलंदाज आहे, क्षमता आहे चेंडूला लेग ब्रेकच्या पद्धतीने टाकण्याची. 6-15 धावसंख्या झाले 25. 40 गरज आहे, टार्गेट 40 होतं, 15 गरज आहे. 6-15 हे लक्षात ठेवा. दोन्ही टीम आणि सुपर ओव्हर होईल जर 14 धावा निघाल्या तर. अजूनपर्यंत एकही सुपर ओव्हर किंवा हॅट्रिक आपल्याला बघायला मिळालं नाहीये, मात्र विकेट मेडन नक्कीच बघायला मिळाली आज. षटकातील पहिला चेंडू आणि प्ले डाऊन झालाय, मोठा गडी मिळवलाय आणि आल्या आल्याच आपली गोलंदाजी मध्ये चुणूक दाखवून देतोय तो गोलंदाज विनोद. चेंडू मध्ये 15 धावांचं ज्यावेळेस इक्वेशन असतं त्यावेळेस पहिल्याच चेंडूवर जर गडी बाद केला गोलंदाज तर निश्चितच आत्मविश्वास वाढतोय आणि तोच आत्मविश्वास वाढला असेल यावेळेस विनोद याचा, कारण अप्रतिम चेंडू टाकला आणि एक महत्वाचा फलंदाज ज्या फलंदाजाकडून मोठी अपेक्षा होती का हा फलंदाज सामना संपवू शकतोय त्याच फलंदाजाला या ठिकाणी प्ले डाऊनच्या रूपाने बाद करतोय गोलंदाज विनोद. आता 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय तो मनीष. मनीष आणि त्याच्या जोडीला आहे हर्षद. बघायचंय काय होणार आहे या सामन्यामध्ये. विनोद पहिला चेंडूवर गडी मिळवलाय त्यांनी आणि 5 चेंडू 15 धावा. आपण बघत आहात पोमन बॉईज आयोजित स्वप्निल स्मृती चषक. पुढील चेंडू काहीसा खाली राहणारा फुलर लेंथचा. दीपूनी त्या चेंडूला थांबवला आपल्या हातांमध्ये आणि परत देऊन टाकलाय. 4 चेंडू 15 धावा. 4 balls 15 runs to win. समीकरण जे सोपं वाटत होतं ते आता एकदम जड वाटतंय. बघायचंय अजूनही सामना संपलेला नाहीये. मनीष मोठा फटका, रॉकेट सारखा चेंडू हवेमध्ये. दीपू चेंडूच्या खाली, विनोद आहे तिथे. विनोद जेल टिपतोय आणि खेळी संपुष्टात आणतोय मनीष यांची. मनीष बाद होतोय 0-0. आता 3 चेंडू आणि 15 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी झाली आहे. कंबर्ड मोडून टाकलंय फलंदाजीचं असं म्हणावं लागेल कासरवडवलीचं माजीपाडाने. खरोखरच 40 धावांचं लक्ष होतं असं वाटलं होतं की सहज कधी पूर्ण करतील, कारण चांगली फलंदाजी लाईन होती. प्रसाद ज्यांनी सुरुवात केली होती दोन चांगले फटके मारले, अयुब सारखा फलंदाज होता, सुशांत सारखा फलंदाज होता, कुणाल सारखा फलंदाज होता, मात्र या फलंदाजांना कुठेतरी लवकर पाठवलं त्यामुळे निश्चितच या सामन्यावर पकड मजबूत केलेली असं सांगायला वावगं ठरणार आहे. कारण आता पण जर पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहे आणि 3 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता विजयासाठी कासरवडवली संघाला. आणि स्कोरशीटवर जर तुम्ही बघितलं तर डब्ल्यू नंतर 0 म्हणजे ओ आणि नंतर डब्ल्यू म्हणजे त्याचा अर्थ असतोय वाव, अशी गोलंदाजी केली आहे ते विनोद यांनी. आताचा चेंडू फ्लिक करायचा प्रयत्न हर्षद यांचा, दुहेरी धाव घ्यायचा प्रयत्न आहे. आता मात्र कुठेतरी त्याची बॅट थांबते आणि आता 2 चेंडू 13 धावा आणि 2 षटकार मारणं हे गरजेचं आहे सुपर ओव्हरसाठी. 2 चेंडू 13 धावा. हर्षद सामोरे जातोय विनोद यांना. स्वप्निल स्मृती चषक 2020. मला आठवते शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकारची गरज असताना भरपूर वर्षापूर्वी नर्मदा अर्जुनचा कमलाकर यांनी बोरिवलीच्या पेप्सी ग्राउंड गोराईवर 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले होते आणि त्याला जवळपास 11,000 रुपयाचं पारितोषिक त्यावेळेला. आजपासून एक मला वाटतं 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. असे खूप कमी पराक्रम आपल्याला बघायला मिळतात. आता 6 चेंडू आणि फुलर लेंथचा खेळू शकला असता फलंदाज. 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आता धावा हवेत ते 13. ओव्हरपिच चेंडू होता, टोलावून मारायचा प्रयत्न. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय मात्र 2 खेळाडूंचा मध्ये टप्पा खाऊन चेंडू जातो मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी. परंतु धावसंख्या
ती तोकडी आहे, कारण आता धावसंख्या झाली ती 39 आणि 6 धावांनी हा सामना जिंकला आहे तो देवेश मालजीपाडा या संघाने पराभूत केलंय त्यांनी योगा भाऊ कासरवडवली या संघाला.